शेतकरी मित्रांनो राम राम तर आजच्या व्हिडिओत हो मी तुम्हाला ऊसासाठी एका जबरदस्त अशा प्लांट ग्रोथ रेग्युलेटरबद्दल माहिती कर माहिती सांगणार आहे जेणेकरून आपल्या ऊसाची जाडी वाढेल दोन कांड्यातील अंतर वाढेल आणि फुटव्यांची संख्या पण वाढेल तर मित्रांनो ते कोणतं तर ते आहे झिब्रॅलिक ॲसिड तर मित्रांनो झिब्रॅलिक ॲसिड हे काय आहे का तर मित्रांनो जे काही आपल्या वनस्पतीत किंवा पिकात जे वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट ग्रोथ हार्मोन असतात त्यापैकीच एक म्हणजे झिब्रॅलिक आणि झिब्रॅलिन ग्रुपमधलं एक म्हणजे जी ए थ्री किंवा झिब्रॅलिक ॲसिड हे एक हार्मोन आहे तर मित्रांनो आता ह्याचा वापर आपण नेमका करायचा कसा तर मित्रांनो तुम्हाला जी व्हिडिओत डब्बी दिसत आहे ती आहे एक ग्रॅम झिब्रॅलिक ॲसिडची तर मित्रांनो झिब्रॅलिक ॲसिड हे डायरेक्ट पाण्यात मिसळत नाही तर त्यामुळे आपण त्याच्यासाठी एक सॉल्वंट घेणार आहोत तर सॉल्वंट म्हणजे आपण वापरणार आहोत देशी दारू तर मित्रांनो नव्वद एम एल देशी दारूत आपण ही एक ग्रामची झिब्रॅलिक ॲसिडची डब्बी मिसळून घ्यायची व्यवस्थित त्यानंतर आपल्याला नऊशे दहा एम एल स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यात हे नव्वद एम एल आपल्याला मिसळून घ्यायचे त्यानंतर आपलं हे एक लिटर म्हणजेच एक हजार पी पी एमचं झिब्रॅलिक ॲसिडचं द्रावण तयार होईल आता हे तयार झालेलं द्रावण आपल्याला परत एकशे एकोणीस लिटर पाण्यात मिसळून घ्यायचे आणि त्याच्या वीस लिटरच्या पंपाच्या सहा टाक्या करून प्रति एकरी फवारणी करायची याच्यात तुम्ही जर एकोणीस एकोणीस किंवा बारा एकसष्ट जर मिसळून फवारणी करणार असाल तर बिलकुल करू शकता काही अडचण येणार नाही तर मित्रांनो आता आपण पाहूयात की झिब्रॅलिक ॲसिडची फवारणी नेमकी कधी करायची तर मित्रांनो आपला ऊस साधारणत साठ दिवसाचा झाल्यानंतर आणि मातीआड खते दिल्यानंतर आणि व्यवस्थित पाणी दिल्यानंतर दहा ते बारा दिवसांनी आपल्याला झुब्रॅलिक ॲसिडची फवारणी करायची तर मित्रांनो खते दिल्यानंतरच का तर त्यामागे एक कारण आहे मित्रांनो हे एक ग्रोथ हार्मोन असल्यामुळे या याची जेव्हा आपण आपल्या उसावर फवारणी करतो त्यामुळे आपल्या पिकाची भूक वाढलेली असते आणि भूक वाढलेली असल्यामुळे तिथं आप आपल्या पिकाला खाण्यासाठी हे अन्नद्रव्य उपलब्ध असायला पाहिजेत जर अन्नद्रव्य उपलब्ध नसतील तर उपाशीपोटी ग्रोथ हार्मोन देऊन आपल्याला काहीच फायदा होणार नाही उलट त्याचे दुष्परिणाम जाणून येतील त्यामुळं व्यवस्थित खते दिल्यानंतर आपण झिब्रायलिक ॲसिडची फवारणी घ्यावी तर, फवार तर मित्रांनो ही झाली झिब्रायलिक ॲसिडबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद